गाळेधारकांच्या पाठीशी आम्ही आहोत असे आनंद चंदन शिवे यांनी सांगितले. मनपाच्या गाळे ई लिलावाचा प्रश्न चांगलाच रंगला असून याबाबत बसपाचे गटनेते आनंद चंदन शिवे यांना विचारले असता ते म्हणाले, शहरातील गाळेधारकांच्या आम्ही पाठीशी आहोत. आयुक्तांनी गाळेधारकांविषयी घेतलेली भूमिका योग्य नाही असे नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी वृत्तदर्पणशी बोलताना सांगितले. सोलापूर शहराच्या हद्दीमध्ये असणारे जी मेजर आणि मिनी गाळे आहेत, हे गेल्या 30-40 वर्षापूर्वी सोलापूर महानगरपालिकेने त्या ठिकाणी त्यांना भाड्यावर दिलेले. आज ते व्यवसाय करतात. त्याच लोकाला या ठिकाणी व्यवसायासाठी जी जागा उपलब्ध करून दिली महापालिकेने, त्याच लोकाचा गाळे ताब्यात असताना तो नेलाव काढणं हे शासनाचं धोरण आणि शासनाचं धोरण या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी राबवत असताना आमचा या प्रक्रियेला या ठिकाणी विरोध आहे. विरोध या काय एका गोष्टीसाठी आहे की विरोध करत असताना आम्ही सोलापूर महानगरपालिकेचं हित जपासून आम्ही विरोध करत आहे. सोलापूर महापालिकेला ते सध्याचे गाळेधारक आहेत ते भाडं वाढून द्यायला तयार आहेत, परंतु या ठिकाणी प्रशासनाचं आणि शासनाचं धोरण, या ठिकाणचे जे मंत्री आहेत या त्यांचं दुर्लक्षपणा आणि व्यापाऱ्यांचं या ठिकाणी शोषण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. शहरातील व्यापाऱ्याला आम्ही त्यांना गाळ्याच्या बाहेर या ठिकाणी काढणाऱ्याच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी जंग पुकारलेला आहे, एल्गार पुकारलेला आहे. तो एल्गार त्यांच्यासारखा होजूपर्यंत, व्यापाऱ्यासारखा होजूपर्यंत या ठिकाणी थांबणार नाही असं बहुजन समाज पार्टीचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो. ई लिलावाच्या अंमलबजावणीविषयी वृत्तदर्पणशी बोलताना काही पदाधिकारी म्हणाले, आहे त्या व्यापाऱ्यांना न्याय मिळावा आणि आहे ते व्यापारी महानगरपालिका उत्पन्नासाठी डिपॉझिट द्यायला तयार आहेत, त्यानंतर भाडं वाढ करायला तयार आहेत. तर अशामध्ये आयुक्तांनी आपलं भूमिका थोडी बदलावी. हा सोलापूर शहरातला व्यापारी टिकला पाहिजे, जगला पाहिजे, ह्याकरता आनंददादा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बसप सगळे एकत्र येऊन ह्या व्यापाऱ्यांना न्याय द्यायसाठी हा लढा चालू आहे. तर आम्ही पुन्हा एकदा आयुक्तांना असे विनंती करतो आहे की आपण चर्चेतनं हा विषय संपवा आणि चर्चेतनं विषय संपत असताना महानगरपालिकेचं उत्पन्न तुम्हाला पाहिजे तर उत्पन्न ते द्यायला तयार आहेत. आज 30-35 वर्ष ते गाळेधारक त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करत असताना एकीकडं आज गाळेधारकाकडे कब्जा आहे, गेले 30-40 वर्ष त्यांच्याकडे कब्जा आहे, तुम्ही ह्या ठिकाणी निलाव काढायला निघालात. घरामध्ये एखादा जर माणूस राहत असेल त्या घराचा निलाव कसा करता, किंवा दुकानामध्ये माणसं आहेत गेले 30-35 वर्ष त्यांचा कब्जा आहे आणि ह्या ठिकाणी मात्र त्यांचा निलाव होतो, हे पद्धत बरोबर नाही. बुधवारी ई लिलावास व्यापाऱ्यांनी दर्शवलेला विरोध याबाबत अशोक जानराव यांनी मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे.